मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली एक्झिट जवळ यू टर्न घेताना एक महाकाय पुलर आणि कंटेनर अडकल्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या कंटेनरने रस्त्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर यू टर्न घेतला, मात्र आकाराने मोठा असलेल्या या पुलरला टर्न न बसण्याने पुलर आणि कंटेनर हे रस्त्यात अडकले, त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तीनही लेन आणि पुण्याकडे जाणारी एक लेन बंद झाली होती. या घटनेची माहिती समजताच IRB पथकाने आणि महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने सदर पुलर खेचून बाजूला केलाय, त्यामुळे सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहतूक विस्कळीत झाली होती. द्रुतगती महामार्ग अचानक बंद झाल्याने प्रवाशांचे मात्र मोठे हाल झालेत.